नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत वर्ग 5वी विषय मराठी प्रथम घटक चाचणी. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव लिहायचे आहे, रोल नंबर टाकायचा आहे, दिनांक 20 गुणासाठी ही घटक चाचणी आहे आणि उत्तरासहित आहे. आता घटक चाचणीमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. प्रश्न पहिला अ आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. गुण आहे 3. 3 प्रश्न विचारले जातील, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात लिहायचे आहे. तर पहिला प्रश्न आहे, कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? उत्तर, कविता पीटी उषा या धावपटूला आदर्श मानते. दुसरा प्रश्न आहे, मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात? उत्तर, स्वतःचे आणि आपल्या वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात. तिसरा प्रश्न आहे, माहेर कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केला आहे? उत्तर, या कवितेत तापी नदीचा उल्लेख केला आहे. प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, कवितेच्या ओळी पूर्ण करा. गुण आहेत 2. त्यासाठी ओळी दिल्या आहेत, मोकाट पिसाट वारा आला, येऊ द्या र येऊ द्या र, रिकामी जागा. छाती अफाट झेलेल लाट, रिकामी जागा. आता ह्या ओळी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. तर उत्तर कसं येईल? मोकाट पिसाट वारा आला, येऊ द्या र येऊ द्या र. डोंगर मापाच्या लाटा आल्या, येऊ द्या र येऊ द्या र. छाती अफाट झेलेल लाट, रोखील वादळ वल्हवार वल्हवली. अशा प्रकारे ह्या ओळी आपण जर पूर्ण केल्या तर आपल्याला 2 पैकी 2 गुण मिळू शकतात. अशा प्रकारच्या जास्तीत जास्त ओळींचा, सर्व ज्या कविता आहेत त्या कवितेंचा सराव करायचा आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा अ, खालील प्रश्नांची 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. गुण आहेत 4. 2 प्रश्न विचारले आहे, एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी 2 गुण आहेत. दोन्ही प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे, वाघ वाघिणीच्या ठशांमध्ये काय फरक असतो? उत्तर, वाघ वाघिणीचे पुढचे पाय चौकोनी असतात पण त्यांच्या मागच्या पंजात फरक असतो. वाघाचे मागचे पंजे चौकोनी असतात तर वाघिणीचे मागचे पंजे आयताकृती असतात. प्रश्न दुसऱ्यामध्ये दुसरा प्रश्न आहे, हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो? उत्तर, कविता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू, हर्सुल सावरपाडा परिसरात लहानाची मोठी झाली आहे. तिच्या यशामुळे गावाचे नाव सर्वत्र झाले, तिच्यामुळे गावाला प्रसिद्धी मिळाली, म्हणून या परिसराला कविताचा अभिमान वाटतो. अशा प्रकारे आपण प्रश्नांची उत्तर व्यवस्थित लिहायची आहेत. प्रश्न दुसऱ्यामध्ये ब आहे, खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा. गुण आहेत 3. एका साईडनं वाक्प्रचार आहेत, दुसऱ्या साईडनं अर्थ आहेत, परंतु तेव्हा अर्थ मागे पुढे लिहिले आहेत, त्यांच्या अर्थाची आपल्याला जुळवाजुळव करायची आहे. वाक्प्रचार दिले आहेत, हुरळून जाणे, कणखर बनणे, सावध करणे. आणि अर्थ आहेत, काटक बनणे, अविचारी उत्साह वाटणे, भान देणे. आता हुरळून जाणे या समोर लिहायचं आहे, अविचारी उत्साह वाटणे, कणखर बनणे या समोर लिहायचं आहे, काटक बनणे आणि सावध करणे या समोर लिहायचं आहे, भान देणे. त्यानंतर प्रश्न तिसरा अ आहे, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. गुण आहेत 2. 4 शब्द विचारले आहे, एका शब्दासाठी अर्धा गुण आहे. चारही शब्दाचे विरुद्धार्थी शब्द व्यवस्थित लिहायचे आहे. पहिला आहे श्वास, विरुद्धार्थी शब्द त्याचा उच्छवास. यशस्वी, त्यासमोर विरुद्धार्थी शब्द येतो अयशस्वी. जीवन, त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो मरण. मेहनत, त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो आळस. प्रश्न तिसऱ्यामध्ये ब आहे, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. गुण आहे 2.
या ठिकाणी सुद्धा चार शब्द विचारले आहे. प्रत्येक शब्दाचे व्यवस्थित समानार्थी शब्द लिहावा लागेल, तेव्हा आपल्याला दोनपैकी दोन गुण मिळतील. विसावा, विसावा याचे समानार्थी शब्द आहेत. विश्रांती किंवा निवारा एक लिहिला तरी चालेल. बेंदूर, बेंदूर या शब्दाचा अर्थ होतो पोळा. रथ, रथ याचा समानार्थी शब्द येतो घोडागाडी. आणि कारागृह, कारागृह याचा समानार्थी शब्द येतो तुरुंग. त्यानंतर प्रश्न तिसरा क मध्ये आहे, खालील शब्दांना प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. दार, पहिला शब्द दिला आहे दार. दार याला प्रत्यय लावल्यानंतर नवीन शब्द तयार होतात, चमकदार, तजेलदार. पणा, पणा या शब्दाला प्रत्यय लावल्यानंतर नवीन शब्द तयार होतात, कमीपणा, मोठेपणा. इक, इक या शब्दाला प्रत्यय लावल्यानंतर नवीन शब्द तयार होतात, आर्थिक, रासायनिक. ईत, ईत या शब्दाला प्रत्यय लावल्यानंतर शब्द तयार होतात, अखंडित, सदोतीत. अशा प्रकारचे हे चार शब्द आहेत, त्यासाठी दोन गुण आहेत. प्रत्येक शब्द व्यवस्थित लिहिण्यासाठी अर्धा गुण आहे, त्यामुळे सर्व शब्दांचे प्रत्यय लावून शब्द व्यवस्थित लिहिणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या शब्दांचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. प्रश्न तिसऱ्यामध्ये ड आहे, खालील वाक्यातील सर्वनामे अधोरेखित करा. त्यासाठी गुण आहेत दोन, एका वाक्यासाठी एक गुण आहे. पहिलं वाक्य आहे, त्याचा आवाज गोड आहे. तर या वाक्यामध्ये सर्वनाम असलेला शब्द आहे त्याचा, तर त्याचा हा शब्द अधोरेखित करायचा आहे, म्हणजेच त्या शब्दाखाली काय करायचं आहे, अंडरलाईन ओढायची आहे. दुसरं वाक्य आहे, आज आपण प्रकल्प पूर्ण करूया. यामध्ये आपण हा शब्द जो आहे तो सर्वनाम असलेला शब्द आहे, तो शब्द आपल्याला अधोरेखित करायचा आहे, यासाठी सुद्धा एक गुण आहे. अतिशय सोपा आणि जास्तीत जास्त गुण मिळवून देणारा हा प्रश्न आहे. अशा प्रकारच्या वाक्यांचा, प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. अशा प्रकारे वर्ग पाचवी विषय मराठी प्रथम घटक चाचणी या ठिकाणी आपण उत्तरासहित बघितली आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे, विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित, परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.